टॅक्सी व्यवसायात पदार्पणाची संधी, कष्ट तुमचे, व्यवसायाची हमी आमची, कमीत कमी गुंतवणूक कर आणि कमवा रुपये 30,000 ते 40,000 दरमहा, कार ड्रायव्हिंग लायसन्स आणि पुण्या मुंबईत राहण्याची तयारी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क माई हिंदाई कुडाळ, मोबाईल क्रमांक 9922429007 किंवा 7447442921. 450 कोटींच्या ठेवी असलेली सिंधुदुर्ग जिल्हा बँक 2007 मध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आल्यानंतर 2019 मध्ये बँकेच्या ठेवी 2,000 कोटीपर्यंत पोहोचल्या आहेत. बँकेला फायदा किती झाला यापेक्षा जिल्ह्यातील शेतकरी सक्षम किती झाला याकडे लक्ष देण्याची सूचना राणे साहेबांनी संचालक मंडळाला केली आहे. या विचारावरच जिल्हा बँकेची वाटचाल सुरू असून आगामी काळ शेतकरी आणि ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना बँकेच्या माध्यमातून राबवल्या जातील अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी कट्टा येथे आयोजित केलेल्या बँकेच्या वर्धापन दिन आणि शेतकरी मेळाव्यात दिली आहे. संकटग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस सदैव तत्पर असून तातडीच्या प्रसंगी नागरिकांनी पोलीस मदत क्रमांक 100 यावर संपर्क साधावा. श्री दीक्षित केडाम, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 36वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी सायंकाळी कट्टा येथील ओम गणेश मंगल कार्यालयात बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या निमित्ताने कट्ट्यात शेतकरी मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. प्रारंभी सिंधुदुर्ग बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी प्रास्ताविक करताना बँकेच्या प्रगतीची माहिती दिली. रत्नागिरी बँकेतून बायपासून झालेली बँक आज आपण 3,600 कोटीचा व्यवसाय करणारी बँक म्हणून एक महाराष्ट्रातली चांगली बँक म्हणून नावाज जातो. सगळं श्रेय त्या काळापासून काम करणारे आपले सर्व सहकारातले कार्यकर्ते असतील, मग आपले आदरणीय जाधव साहेब, डोलम साहेब किंवा केशवराव राणे साहेब पहिले प्रशासक आपले, यांच्यापासून हे काम चालू झालंय. ते अखंड आजपर्यंत आपण हे सगळे काम करतोय. आपल्या सगळ्यांचं प्रेम, आपण सगळ्यांनी केलेली साथ आणि सगळ्यात महत्वाचं आपण सगळ्यांनी दाखवत असलेला विश्वास, त्यामुळेच हे 36 वर्षाचं किंवा 36व्या वर्षी एक मोठ्या वृक्षात आपण आपल्या बँकेला मिळून ठेवलेलं आहे. महाराष्ट्रातल्या इतर जिल्हा बँकांच्या किंवा इतर सहकारातल्या बँकिंग व्यवस्थेची आपल्याला ही माहिती आहे आणि त्या व्यवस्थेच्या तुलनेत आपण करत असलेलं काम निश्चित चांगलं आहे. भागीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद देवधर यांनी सी वर्ल्ड सारख्या पर्यटन प्रकल्पांना होणारा विरोध चुकीचा असल्याचे मनोगत व्यक्त केले. ग्रामीण विकासात काम करणाऱ्या डॉक्टरला एवढ्यासाठी वाटतं कारण त्याच्यामध्ये न्यूक्लियसची ताकद असते. म्हणजे एखाद्या अॅटम बॉम्ब मध्ये जशी ताकद असते तशी ताकद ह्या छोट्या मोठ्या प्रकल्पामध्ये असते. त्याच्यामुळे त्याला विरोध करणारे जे लोक असतील त्यांना पुन्हा समजून सांगावं लागेल, बाबा रे याला विरोध करू नको, ह्याच्यात तुझं भलं आहे. म्हणजे कोकण रेल्वे त्या काळात विरोध झाला होता, नाही असं नाही, पण आज आपण रेल्वेचे फायदे बघतो. आणि आज सकाळी ज्या ट्रेनमध्ये मी 11 वाजता बसतो, सकाळी रात्रीपर्यंत ती ट्रेन मुंबईत पोहोचलेली असते. आपण ट्रेनची आणि सीवळची तुलना करायची म्हटली तर मला असं वाटतं, ट्रेनने समजा आम्हाला 1 रुपयाचा फायदा झाला असेल तर 1,000 रुपयाची ताकद त्या सीवळच्या प्रकल्पामध्ये आहे हे आपण कधी विसरून जातात. तर मला असं वाटतं हे सगळे राजकीय इश्यू का होतात ते मला कधी समजत नाही. खरे डेव्हलपमेंटचे इश्यू आहे आणि विकासाच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला राजकारण आणून चालणार नाही, त्याच्या ते एक मला मुद्दा वाटतो. यावेळी नाबार्डचे जिल्हा प्रबंधक अजय थोटे यांनीही जिल्हा बँकेच्या प्रगतीचे कौतुक केले, तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनीही विचार मांडले. आपल्या जिल्ह्याचा कृषी विभाग त्याच्या वतीने आज आपला कृषी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आमचे सावंत साहेब त्या मेळाव्याला मार्गदर्शन करायला आलेले होते आणि मला आजची इकडची उपस्थिती बघून खरोखर आनंद होतोय. त्या जिल्ह्याच्या कृषी समितीचा सभापती या नात्याने खरोखरच आज कृषी मेळावा करता आणि जिल्हा बँकेच्या वर्धापन दिनाकरता जो एकत्रित कार्यक्रम आयोजित केला त्याला एवढी मोठी उपस्थिती आपल्या सर्वांची लाभलेली आहे हे पाहून खरोखरच मला खूप आनंद वाटतो. आणि जिल्हा बँकेच्या खरोखर सर्वांचं म्हणजे अधिकारी असतील, संचालक असतील, अध्यक्ष पदाधिकारी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन सुद्धा करतो. जिल्हा परिषदेचं असून दे किंवा राज्य शासनाचं असून दे, या योजनांचे जे लाभार्थी असतात मग ते मोठ्या खुर्च्या असल्या की दुधाळ जनावरांची खरेदी असून दे, एखादा मोठा पॉवर टिलर खरेदी करायचा असून दे किंवा अशा प्रकारची शेतीसाठी आवश्यक शेतीपूरक अशी यंत्र सामग्री जेव्हा खरेदी करायची असते आणि बऱ्याच वेळेला जेव्हा एखादा शेतकरी
आपल्या राष्ट्रीयकृत बँकांचे उंबरठे झिजवतो आणि त्याला तिकडे नकार घंटा मिळते प्रत्येक वेळी आमच्याकडे होणार नाही या या प्रकारचा जामीनदाराला ही जागा तारण द्या ते अनेक त्या गोष्टी त्यांच्या ज्या नियमावलीत असतात त्या सांगितल्या जातात तेव्हा तो माणूस हक्काने जेव्हा कुठे येऊन स्थिरावतो आणि त्याचं काम होतं ती जागा असेल तर ती आपली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि याचा अनुभव अनेक वेळा मला आलेला आहे. खरोखर आमच्या जिल्हा परिषदच्या पण ज्या योजना आहेत आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी असून किंवा जिल्ह्यातल्या लोकांसाठी असून राबवतो याच्या मागे खरं जे श्रेय आहे आणि खरा जो सिंहाचा वाटा आहे तो आपल्या जिल्हा बँकेचा आहे. अनेक प्रकारच्या सामाजिक उपक्रमात सुद्धा जिल्हा बँकेचा वाटा फार मोठा असतो. आमचे सावंत साहेब जेव्हापासून जिल्हा बँकेचे अध्यक्ष आले तेव्हापासून तर हा सामाजिक कार्यातला त्यांचा सहभाग दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. मग ते आपल्या मध्यंतरी काजूसाठी जी आहे मानांकन मिळण्याकरता काजू परिषद झाली असेल जिल्ह्यात बांबू लागवडी संदर्भातली जी क्रांती सुरू आहे किंवा चळवळ सुरू आहे त्याच्या संदर्भातली जिल्हा बँकेचा वाटा असेल किंवा अशा अनेक प्रकारचे उपक्रम आपल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून राबवले जातात. मी खरोखरच या जिल्हा बँकेच्या या यशस्वी वाटचाल किंवा गौडदौड जी सुरू आहे त्याकरता मनापासून शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचं काम जिल्हा परिषद जिल्हा बँकेच्या माध्यमातून याही पुढे चालू राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. बँकेचे संचालक विक्टर डॉन्टस यांनी जिल्हा बँक ही प्रॉफिट मेकिंग पेक्षा सामाजिक बांधिलकी जपणारी बँक असल्याचे सांगून बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या कामाचे कौतुक केले. 2000 कोटी ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत आणि आज आपण ही गर्दी पाहता आणि आज उत्साह लोकांमध्ये पाहताना आपल्या लक्षात येईल की आपला सगळ्यांचा विश्वास या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आहे. याचे कारण महत्वाचं आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक मगाशी रणजितजी साहेब म्हणाले की प्रॉफिट मेकिंग पेक्षा सामाजिक बांधिलकी जपणारी बँक आहे. आज आपण बघितलं तर ते मगाशी त्रिवेणी संगम म्हणाला पण आजच्या या कार्यक्रमात त्रिवेणी संगम असा आहे की आज आपण सहकारातले लोक आहोत, आज कृषी क्षेत्रामधले लोक आहोत, आज शिक्षणामधले विद्यार्थी घडवणारे भावी शैक्षणिक विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहेत. आपल्या बँकेची फार मोठी आम्ही पब्लिसिटी केली असली तरी आपल्याला माहिती आहे की या जिल्हा बँकेमध्ये जो काही कारभार आजपर्यंत चाललेला आहे त्याचं सातत्य बघता त्याच्या आलेख करता बघता आपल्या लोकांचा एक ठाम विश्वास निर्माण या बँकेबद्दल झालेला आहे. सतीशजी मला म्हणाले कारण ते हळाचे शेतकरी आहे, कारण जो माणूस स्वतः शेतीमध्ये काम करतो त्या माणसाला शेतकऱ्यांच्या व्यथा माहीत असतात. गेल्या 5 वर्षांमध्ये जिल्हा बँकेचा कारभार करत असताना आम्ही बघितलं की शेतकऱ्यांच्या येणाऱ्या ज्या आर्थिक अडचणीमध्ये येणाऱ्या अडचणी होत्या, पैसे देण्यामध्ये काही कर्जामध्ये काही अडचणी होत्या, त्याला कसा काय मार्ग काढता येईल, त्या लोकांना आपण सुलभरित्या कसं काय कर्ज देता येईल आणि त्यांच्या स्वतःच्या पायावर कसं काय उभं करता येईल हे जाणणारा एक आम्हाला अध्यक्ष मिळाला. आणि गेली सातत्याने आम्ही ज्या ज्या भागामध्ये याच्या अगोदर आमचे कृषी मेळावे अनेक ठिकाणी झाले, अनेक ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना बघितलं की शासनाचा एखादा कृषी मेळावा जर घेतलेला असेल तर त्या शासनाच्या 5-25 लोक सुद्धा येताना मुश्किल होतं, पण ज्यावेळी जिल्हा बँक येते त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी येतात. कारण शेतकऱ्यांना माहित आहे की या नॅशनलाइज बँका ज्या आहेत या कोणाला शेतकऱ्याला कर्ज देऊ शकत नाहीत, तरी जिल्हा बँक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेल्या जिल्हा बँकामध्ये मगाशी आपण बघितलं की आमची अथॉरिटी जी आहे ती नाबार्ड असलेली आहे, आरबीआयचं लायसन आहे, पण सगळे आमची जी काय यंत्रणा आमची कशी वावरते त्याचं ऑडिट करणार आमच्यावर नियंत्रण ठेवणारं नाबार्डचे प्रमुख इकडे जिल्ह्याचे बसलेले आहेत. आणि आपल्याला सांगू इच्छितो की त्यांनी आपल्याला सर्टिफिकेट दिलेलं आहे की आपल्या जिल्हा बँकेमध्ये कशा प्रकारचं कार्य सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेच्या वाटचालीची माहिती देत आगामी काळात ही बँक देशात नंबर 1 बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. नारायण राणे यांच्या विचारातून बँकेची ही वाटचाल सुरू असल्याचे देखील ते म्हणाले. बँकेच्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. जिल्हा बँक आपल्या बँकेला आपणच मोठं करणं ही तुम्हाला सर्व शेतकऱ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून कोणतंही काम आपण जे करतोय सध्याच्या असलेल्या स्पर्धात्मक युगामध्ये आपण आपल्या बँकेचं मार्केटिंग करणं ही काळाची गरज आहे. कारण आज जागतिक स्पर्धेमध्ये आज असलेल्या नॅशनलाइज बँकेसोबत सुद्धा आम्ही तोडीस तोड काम करतोय. आणि मला वाटतं या ठिकाणी कोर बँकिंग असेल, जी जी क्षेत्र आहे, ज्या ज्या सेवा नॅशनलाइज बँकेमध्ये मिळत आहेत त्या सर्व सेवा देण्याचा आमच्या संचालक मंडळाने जे जे निर्णय घेतले कॉम्प्युटर प्रणालीमध्ये त्या यशस्वी झाल्या आहेत. आणि मी अत्यंत अभिमानाने सांगेन की आज ह्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये
40 ATM सेंटर असलेली एकमेव या राज्यातली नव्हे तर देशातली एकमेव बँक कोणती असेल तर सिंधुदुर्ग जिल्हा बँक आहे. मला वाटतं एकमेव नॅशनल बँकेच्या ATM मध्ये तुम्हाला काही वेळा पैसे मिळणार नाही, पण जिल्हा बँकेच्या ATM मध्ये पैसे नाही अशा प्रकारे तुम्हाला अपवादात्मकच काही वेळा तुम्हाला मिळेल. पण अशा प्रकारची पूर्णपणे प्रशासन व्यवस्था आज जिल्हा बँकेच्या 36 वर्षामध्ये प्रगती, संचालक मंडळ आणि प्रशासन ही दोन्ही चाकं एका दिशेने चालतायत. प्रशासन आणि आम्ही संचालक मंडळ एका गतीने काम करतोय, म्हणूनच या 36 वर्षामध्ये जिल्हा बँकेची प्रगती होऊ शकली आणि म्हणून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने सर्व या ठिकाणी प्रशासनाचे प्रमुख मुख्य कार्य अधिकारी देसाई सर, त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचं सुद्धा वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी मनपूर्वक अभिनंदन. आणि सर्वांच्या नेतृत्वाखाली 2007 450 कोटी रुपयाची ठेवी असलेली बँक आज 2019 या मार्च मध्ये जवळजवळ 2000 कोटीच्या ठेवी पार पाडण्याचं काम आज या जिल्हा बँकेने केलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळी हा कारभार संचालक मंडळाने स्वीकारला त्यावेळी राणे साहेबांचं वाक्य आजही मी प्रत्येक मिटिंग मध्ये सांगतोय की तुमच्या जिल्हा बँकेला फायदा किती झाला, यापेक्षा माझ्या जिल्ह्यातील शेतकरी किती सक्षम झाला हा माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो मला शेतकरी माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्याचा आर्थिक दरडोई उत्पन्न कसं वाढेल या दृष्टिकोनातून जिल्हा बँकेने कामकाज करावं आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व संचालक मंडळाने ज्या ज्या योजना आहेत या शेतकऱ्यांसाठी राबवण्याचा प्रयत्न केलाय. कधी संचालक मंडळाने अशी अपेक्षा केली नाही की एखाद्या सहकारी संस्थेचा चेअरमन व्हाईस चेअरमन बँकेमध्ये येऊन तक्रार त्याने केली पाहिजे आणि नंतरच आम्ही योजना त्या ठिकाणी आखणार. तर या ठिकाणी आमचं असलेलं संचालक मंडळ आमच्या शेतकऱ्यांना सहकारी सभासद संस्थांना कोणत्या प्रकारच्या योजना लागतायत याचा अभ्यास करूनच या योजना आणण्याचा प्रयत्न करू, त्या योजना राबवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची किंवा कोणाची आज मला वाटतं कुठच्याही नॅशनल बँकेत गेल्यानंतर आज नॅशनल बँकेचा मॅनेजर त्या ठिकाणी विचारतो तुमची बॅलन्स शीट आहे का. आज आमच्या शेतकऱ्याला बॅलन्स शीट हा विषय माहीत नाही, पण त्याची असलेली गरज त्या आमच्या शेतकऱ्याला माहीत आहे की मी एखाद्याकडनं उसनवट घेतलेले पैसे मला उद्याच्या 15 दिवसामध्ये द्यायचे आहे, माझं काही झालं तरी झालं मी माझी जमीन विकेल, पण मी दिलेला शब्द हे त्याचा शब्द जो आहे आणि ही त्याची पत जी आहे आज त्या शेतकऱ्याची पत निर्माण करण्याचं काम आमच्या जिल्हा बँकेने केलेलं आहे. आणि म्हणून ह्याबद्दल सुद्धा आम्हाला अभिमान वाटतोय की ज्या लोकांना नॅशनल बँक कर्ज देत नाही अशा लोकांना कर्ज देऊन जिल्हा बँकेने असलेल्या सर्वसामान्यांची पत मात्र ठिकाणी शेतकरी असेल, मच्छीमार असेल, कोणी असेल त्यांची पत निर्माण करण्याचं काम आज आमच्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने आणि प्रशासनाने केलेलं आहे. या कार्यक्रमात बँकेच्या वतीने 10वी 12वी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच कृषी व कृषीपूरक क्षेत्रात उत्तम प्रकारे काम केलेल्या शेतकऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. जिल्हा बँक आणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या वतीने रस्ता आपत्ती कवच विमा पॉलिसी जाहीर करण्यात आली आहे, याचा शुभारंभ देखील या कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँक संचालक विक्टर डॉन्टस, प्रकाश मोरिये, विद्याप्रसाद बांदेकर, दिगंबर पाटील, प्रकाश गवस, रामचंद्र मरगज, नाबार्डचे जिल्हा महाप्रबंधक अजय थुटे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, भागीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद देवधर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, सौ सरोज परब यांच्यासह जिल्हा बँकेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या शेतकरी मेळाव्याला मालवण तालुक्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या. कुणाल मांजरेकर, कोकण नाव, मालवण. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.